कविताज क्राफ्ट कॉर्नरला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. हॅलो फ्रेंड्स, कविताज क्राफ्ट कॉर्नरमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आजच्या भागात आपण गजरा किंवा हार कसा बनवायचा हे पाहणार आहे. तर त्यासाठी इथे मी ही राणी कलरची लोकर, त्यानंतर मोती कलरची लोकर आणि थोडीशी पोपटी कलरची लोकर घेतली आहे. तर इथे सुरुवातीला आपण अशा पद्धतीचं विणकाम करून घेणार आहे. ग्रीन कलरचे आपल्याला दोन लाईन करायचे आहेत, त्यानंतर राणी कलरने मी चार लाईन्स विणून घेतलेत आणि त्याच पद्धतीने मोती कलरच्या चार लाईन्स. तर अतिशय सिंपल ही डिझाईन आहे, पण दिसताना एकदम अट्रॅक्टिव्ह दिसते. तर या डिझाईनमध्ये आपण बऱ्याच गोष्टी करू शकतो. याचा गजरा म्हणून सुद्धा आपण वापर करू शकतो, त्याचप्रमाणे हारसुद्धा याचा छान बनतो. तोच आत्ता आपण इथे करून पाहणार आहे. आणि त्याचबरोबर घर सजवण्यासाठी आपण ज्या गार्लँड्स तयार करतो त्यासुद्धा आपण याच्या विणू शकतो. तर इथे फक्त आपल्याला एक स्टिच शिकायचं आहे, बाकी कंटिन्युअसली राऊंडमध्ये हे विणकाम करत जायचं आहे. एकदम इझी असं हे विणकाम असणार आहे. तर सुरुवातीच्या दोन तीन ओळी मी तुम्हाला इथे विणून दाखवते आणि त्यानंतर आपण आपल्याला हव्या तितक्या लांबीच्या या पट्ट्या करू शकतो. तर चला मग आपण सुरुवात करूया. तर इथे मी पोपटी कलरच्या लोकरीने विणकाम करणार आहे. 3.5 mm क्रोशाची सुई इथे मी वापरत आहे. सुरुवातीला आपण स्लिप नॉट घालायचे. त्यासाठी बोटावर दोन वेढे घेऊन मी अशा पद्धतीने ही नॉट बनवून घेतली आहे. आता आपल्याला रिंग तयार करायची आहे आणि त्यासाठी मी इथे चार चेन्स विणणार आहे. 1, 2, 3, 4. यानंतर पहिल्या चेनला आपल्याला स्लिप स्टिच घालायचं. तर अशा पद्धतीने आपली इथे ही रिंग तयार होते. आता या रिंगमध्ये आपल्याला विणकाम करायचं. तर सुरुवातीला पहिला डबल क्रोशे म्हणून आपण तीन चेन विणतोय. आणि आता या रिंगच्या सेंटरला आपण एकूण 11 डबल क्रोशे विणणार आहे. तर स्टार्टिंगच्या तीन चेन आणि नंतरचे 11 डबल क्रोशे असे एकूण आपले इथे 12 डबल क्रोशे विणून झालेत. आता सुरुवातीच्या ज्या तीन चेन होत्या त्यातल्या तिसऱ्या चेनला मी स्लिप स्टिच घालणार. तर इथे आपला बेस तयार झाला आहे. आता आपल्याला मेन स्टिच विणायचा आहे. थोडासा वेलदोड्याच्या स्टिचसारखाच आहे, पण याला बबल स्टिच असं म्हणतात. सुरुवातीला नेहमीप्रमाणे मी तीन चेन घालते आणि आता खाली सेम स्टिचमध्ये आपल्याला एकाच ठिकाणी आणखी तीन डबल क्रोशे घालायचे, म्हणजे इथे आपले एकूण चार डबल क्रोशे तयार होते. तर अशा पद्धतीने इथे चार डबल क्रोशे माझे विणून झालेले आहेत. आता या लूपमधून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. आणि सुरुवातीचा जो स्टिच होता त्याच्या वरच्या साईडला मी अशा पद्धतीने सुई इन्सर्ट करते. आता हा जो लूप आहे आपण सुई काढलेला, म्हणजे शेवटच्या स्टिचचा लूप, तो आपल्याला पुन्हा या पहिल्या स्टिचमधून ओढून घ्यायचा आहे. आणि इथे आपला हा बबल स्टिच तयार होतो. यानंतर मी एक चेन विणणार आहे आणि खालचा जो एक स्टिच आहे तो आपल्याला स्किप करायचा आहे आणि पुढच्या स्टिचमध्ये चार डबल क्रोशे विणायचे. एक, दोन, तीन आणि चार. पुन्हा या लूपमधून सुई बाहेर काढायची आणि हा जो पहिला स्टिच आहे
त्यामधून हा लूप पुन्हा ओढून घ्यायचा. यानंतर एक चेन घालायची, इथे आपला दुसरा बबल स्टिच तयार झाला. असंच आता मी या राऊंडसाठी एक स्टिच स्किप करायचं आहे आणि पुढच्या स्टिचमध्ये बबल स्टिच घालायचं. तर पुन्हा एकदा मी तुम्हाला आणखी एक बबल स्टिच करून दाखवते. मधला एक स्टिच स्किप केला मी आणि नेक्स्ट स्टिचमध्ये 4 डबल क्रोशे. यानंतर लूपमधून सुई बाहेर काढायची, पहिल्या स्टिचमध्ये सुई इन्सर्ट करायची आणि पुन्हा लूप या पहिल्या स्टिचमधून ओढून घ्यायचं. यानंतर एक चेन. तर अशा पद्धतीने माझे 3 बबल स्टिच इथे विणून झाले. पुढचे 3 बबल स्टिचसुद्धा मी असेच विणून घेते. तर इथे माझे एकूण 6 बबल स्टिच विणून झालेले आहेत. यानंतर आता पहिल्या बबल स्टिचमध्ये मी स्लिप स्टिच घालते. तर ही आपली पहिली लाईन कंप्लीट झाली. दुसऱ्या लाईनसाठी आता आपल्याला हा जो एक चेनचा गॅप आहे प्रत्येक बबल स्टिचच्या मध्ये, तिथे विणकाम करायचं आहे. तर त्यासाठी सुरुवातीला मी 3 चेन विणते, यानंतर एक चेनच्या गॅपमध्ये 3 डबल क्रोशे. पुन्हा सेम प्रोसिजर, शेवटच्या स्टिचमधून हुक बाहेर काढायचा आहे. पहिल्या स्टिचमध्ये हुक इन्सर्ट करायचा आहे आणि अशा पद्धतीने हा लूप ओढून घ्यायचा आहे. यानंतर एक चेन. आता डायरेक्टली पुढच्या एक चेनच्या गॅपमध्ये आपण 4 डबल क्रोशे विणायचे. पुन्हा शेवटच्या स्टिचच्या लूपमधून सुई बाहेर काढायची, पहिल्या स्टिचमध्ये इन्सर्ट करायची आणि हे जे लूप आहे ते सुईने अशा पद्धतीने पहिल्या स्टिचमध्ये ओढून घ्यायचं. यानंतर एक चेन. पुन्हा नेक्स्ट एक चेनच्या गॅपमध्ये बबल स्टिच, 4 डबल क्रोशे. यानंतर लूपमधून सुई बाहेर काढली, पहिल्या स्टिचमध्ये सुई इन्सर्ट केली. यानंतर हा लूप पहिल्या स्टिचमधून ओढून घेतला आणि एक चेन. तर अशा पद्धतीने या लाईन्ससाठीसुद्धा आपल्याला 6 बबल स्टिचेस मिळणार आहेत. तर ही दुसरी लाईन मी आता कंप्लीट करून घेते. तर इथे माझे 6 वेळा बबल स्टिचेस विणून झालेले आहेत. आता आपल्याला ग्रीन कलरची लोकर कट करायची आहे. तर त्याआधी मी इथे पहिल्या बबल स्टिचमध्ये स्लिप स्टिच घालते. यानंतर एक चेन घालायची आणि लोकर कट करून घ्यायची आणि अशा पद्धतीने लोकर ओढायची. तर इथे आपोआप एक गाठ बसून जाते. आता पुढची लाईन आपल्याला पिंक कलरने विणायची आहे. तर त्यासाठी या डार्क पिंक कलरच्या लोकरीची मी
स्लिप नॉट घालते आणि आता आपल्याला डायरेक्टली एक चेनच्या गॅपमध्ये ही लोकर जोडायची आहे. यानंतर सेम प्रोसिजर आपल्याला रिपीट करत जायचे. तर सुरुवातीला मी 3 चेन घातल्या, यानंतर सेम एक चेनच्या गॅपमध्ये मी 3 डबल क्रोशे विणते. आता या चौथ्या स्टिचच्या लूपमधून सुई बाहेर काढली, पहिल्या स्टिचमध्ये सुई इन्सर्ट केली आणि हा जो लूप आहे तो पहिल्या स्टिचमधून ओढून घेतला. यानंतर एक चेन. आता पुढच्या एक चेनच्या गॅपमध्ये 4 डबल क्रोशे विणायचे. यानंतर पुन्हा पहिल्या स्टिचमध्ये सुई घालून अशा पद्धतीने लूप ओढून घ्यायचा, एक चेन घालायची. पुन्हा नेक्स्ट एक चेनच्या गॅपमध्ये 4 डबल क्रोशे. पहिल्या स्टिचमधून शेवटच्या स्टिचचं लूप ओढून घेतले आणि एक चेन घातले. तर अशा पद्धतीने आता पिंक कलरचे 3 बबल स्टिचेस विणून झालेले आहेत. सेम असंच मी उरलेले स्टिचेससुद्धा विणून घेते आणि हा राऊंड कम्प्लीट करून घेते. तर इथे पिंक कलरची माझी एक लाईन करून कम्प्लीट झालेली आहे. याच पद्धतीने मी 3 लाईनसुद्धा विणून घेते. तर प्रत्येक लाईनला आपल्याला 6 वेळा हे बबल स्टिचेस मिळत आहेत. तर अशा पद्धतीने ग्रीन कलरच्या 2 लाईन मी इथे तुम्हाला विणून दाखवलेत आणि त्यानंतर पिंक कलरची लोकर कशी अटॅच केली हे सुद्धा दाखवले. आता यानंतर पिंक कलरच्या 3 लाईन झाल्यावर मी मोती कलरची जी लोकर आहे ती अटॅच करून घेणार आहे आणि याच्यासुद्धा आपल्याला 4 लाईन्स विणून घ्यायचे आहेत. तर त्या विणल्यानंतर आपल्याला हे असं विणकाम मिळतं. तर हा एक पार्ट मी इथे केलेला आहे ऑलरेडी कम्प्लीट. याच पद्धतीने मी हा दुसरा पार्टसुद्धा विणून घेते आणि त्यानंतर आपण हे शेवटचं जॉईनिंग आहे ते कसं करायचं ते बघूया. तर इथे माझं शेवटपर्यंत विणकाम करून झालेलं आहे. आता आपल्याला हा जो वरचा पार्ट आहे तो जॉईन करून घ्यायचा आहे आणि त्यासाठी आपण प्रत्येक एक चेनच्या गॅपमध्ये डबल क्रोशेची अर्धी प्रोसिजर करणार आहे. म्हणजे आपण नेहमी आता इथे सुरुवातीला 3 चेन घालतो आहे, तिथे 2च चेन घालायचे आहेत. यानंतर सुईवर वेढा घेऊन एक चेनच्या गॅपमध्ये अशा पद्धतीने लोकर ओढून घेतले आणि फक्त 2चा एक करून आपण इथलं विणकाम थांबवतो आहे. त्यानंतर सुईवर 2 स्टिचेस असेच राहू द्यायचे आहेत. पुन्हा सुईवर वेढा घेऊन पुढच्या एक चेनच्या गॅपमध्ये अशा पद्धतीने लोकर ओढून घ्यायचे, पुन्हा एक वेळाच 2चा एक करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट एक चेनचा गॅप इथेसुद्धा 2चा एक करायचं आहे. असं आपल्याला प्रत्येक स्टिचसाठी करायचं आहे. आता हा जो शेवटचा एक चेनचा गॅप राहिला आहे त्यामध्ये आपल्याला विणकाम अशा पद्धतीने टर्न करता येत नाही आहे. तर त्यासाठी इथे आपल्याला समोरच्या बाजूनेच अशा पद्धतीने एक चेनच्या गॅपमध्ये सुई घालायची आणि 2चा एक करायचा. तर अशा पद्धतीने सगळ्या एक चेनच्या गॅपमध्ये माझं हा डबल क्रोशेची अर्धी प्रोसिजर कम्प्लीट झाली आहे. आता सुईवर एकूण 6 स्टिचेस आलेत आणि हा वेढा घेऊन आता आपल्याला या 6 स्टिचेसमधून सुई बाहेर काढायची. यानंतर एक चेन घालायची
आणि अशा पद्धतीने आपली ही वरची बाजू पूर्णपणे पॅक झाली. आता थोडीशी लोकर ठेवून मी इथे ही कट करून घेते थोड्या अंतरावर. यानंतर सुई अशा पद्धतीने लोकरीसहित आपल्याला ओढायची आहे. तर इथे आपलं हे विणकाम कंप्लीट झालेलं आहे. आणि आता आपल्याला हे एकमेकांना जोडून घ्यायचं आहे. आता याच पद्धतीने इथे मी या मोठ्या पट्ट्या तयार करून घेतल्या आहेत. इथे मोती कलरच्या मी 8 लाईन घातल्या आहेत. नेहमीप्रमाणे ग्रीन कलरच्या 2 लाईन आणि पिंक कलरच्या 4 लाईन घातल्या आहेत. तर इथे फक्त आपल्याला मोती कलरची जी लाईन आहे ती वाढवायची आहे. सेम अशीच आणखी एक पट्टी मी इथे विणून घेतली आहे. आणि याच्या एंडला आपल्याला इथे चेन्स विणून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपल्याला इथे हार अडकवण्यासाठी इझी जाणार आहे. आता हे जे आपण खाली छोटे 2 पार्ट केलेत ते आता आपल्याला या हाराला वर अटॅच करून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने आपला हा हार इथे तयार झालेला आहे. तुम्ही हवा असल्यास कोणतंही वेगळं कलर कॉम्बिनेशन वापरू शकता. तुम्ही इथे पाहू शकता एकदम छान असं कलर कॉम्बिनेशन हे इथे तयार झालेलं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सांगायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या भागात आणखी एका क्रिएशनसोबत.